समृद्धि महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. पूजेमुळे अपघात होणार नसल्याचा दावा देखील करण्यात आलाय. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खासगी बसच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना काल अपघात स्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांनी ही श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याचं व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्यानं अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या तरुणाच्या विरोधात सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 2 आणि 3 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.